नमस्कार, मी संतोष कावळे, औरंगाबाद जिल्हा असोसिएशन व टायर डीलर असोसिएशन यांच्यातर्फे व सकाळ या माध्यमाद्वारे आम्ही तुम्हाला आमची व्यथा मांडत आहे. आपल्याला माहितच आहे का संध्याकाळी जो पाऊस झाला त्या पावसाने हाहाकार माजवला, कारण पाऊस तर जोराचा होताच. आतापर्यंत कधीही असं झालं नाही की आमच्या दुकानात पाणी आलेलं आहे. आमच्या ऑटोमोबाईल असोसिएशनच्या सभासदांकडून किंवा ऑटोमोबाईलच्या दुकानामध्ये पाणी शिरलं. या पाणी शिरण्याचं फक्त माझ्या फक्त जालना रोडवरती जे झालेले नाले आहेत त्या नाल्यावरती त्या काम त्यांचं पूर्ण झालेले नाही. त्यांनी पावसाळा असून सुद्धा ते काम पूर्ण केलेलं नाही. त्यांना माहित होतं की नाल्यामध्ये पाणी जाऊन या दुकानावर सुरू शकतं, तरी पण त्या कॉन्ट्रॅक्टरचा निष्काळजीपणा, प्रोसेसरचा निष्काळजीपणा किंवा सरकारचा निष्काळजीपणा म्हणता येईल आपल्याला. अगोदरच हा व्यापारी कोरोनाच्या याच्यामध्ये त्याचे पाय मोडलेले आहे, तो पूर्ण परेशान आहे. आणि या परेशान मधून अजून पावसाने ते अजून हाहाकार माजवलेला आहे. परंतु पावसाचा दोष न देता हा एक आपला कॉन्ट्रॅक्टरचा दोष आहे, आपला प्रशासनाचा दोष आहे. कारण की त्यांना माहित होतं हे पाणी इथं येऊन पुढे दुकानात घुसू शकतं, तरी पण हा निष्काळजीपणा झाला आहे. आणि अति पावसामुळे आमच्या दुकानदारांना खूप नुकसान सहन करावं लागलेलं आहे. काल रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत आमचे व्यापारी असोसिएशनचे काही हे दुकानदार सकाळी पूर्ण प्रयत्न केलेला पाणी काढायचं, पण पाणी काही बाहेर निघालं नाही. त्यावेळी आम्ही महानगरपालिकेला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, आम्ही अग्निशमन दलाला कॉन्टॅक्ट करायचा केला, प्रशासनाला कॉन्टॅक्ट केला, पण आम्हाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. 8 ते 10 फूट पाणी वरती आमच्या दुकानामध्ये शिरलेलं आहे. आणि आमच्या ऑटो पार्टचे पार्ट्स खराब झालेले आहे, आमचं ऑफिशियल वस्तू खराब झालेलं आहे. तरी आमची ही व्यथा सकाळी या माध्यमातर्फे मांडत आहे व आम्हाला सरकारने पूर्णपणे सहकार्य करून आमचं झालेलं नुकसान हे भरून द्यावं अशी आम्ही सकाळी या माध्यमातर्फे विनंती करायची. धन्यवाद.